नमस्कार मित्रांनो, मागच्या व्लॉगमध्ये बघितलं की आम्ही कल्याणवरून निघालो आणि खेडला पोहोचलो होतो. इकडे नाश्ता करायला थांबलो होतो. मागचा व्हिडिओ नाही पाहिला असेल तर मी वरती आय चॅनलमध्ये त्याची लिंक टाकली आहे, नक्की बघा. आता बघूया आपण खेड ते देवगडपर्यंतचा प्रवास आणि इथले पुढचे रोड कंडिशन कसे आहेत. आता मी थांबलो तेव्हा बघितलं की माझे जे सुरुवातीचे काही व्हिडिओ आहेत ते पिशवी लावल्यामुळे एकदम ब्लर आलेत. तरी बरं झालं म्हणजे अर्ध्यावरती पिशवी काढली, त्याच्यानंतरचे व्हिडिओ थोडे तरी चांगले आहेत. आता मी ती पूर्ण पिशवी काढून टाकली आहे. आता बघूया आता पावडे पाऊस किती धुतो आहे मला, कारण आता माझी एक तर गोप्रोचा ॲडॅप्टर राहील नाही तर पूर्ण व्हिडिओ खराब होईल, काहीतरी होईल. त्यामुळे आता मी ॲडॅप्टरला थोडं सॅक्रिफाईस करतो आहे आणि चालू आता बघूया पुढे काय होईल ते. कारण कशेरी टनलपासून इथे टोलनाक्याला येईपर्यंत पावसाने खूप धुतलं मला. आता जरासं कुठे थांबलं आहे सो आता थोडे अंतर कवर करूया आणि पटापट थोडं जायला प्रयत्न करतो मी. आणि जर कुठे वेळ ऑडिओ समजा खराब झाला तर नंतर बघेल व्हॉइस ओवर देईल आणि काय करू शकतो आता काय. ते राईट साईडला थोडासा रोड खचल्यासारखं काहीतरी झालं आहे, त्यामुळे तिथल्या लेनमधून कोणाला पाठवत नाही आणि इथे एकेरी वाहतूक चालू आहे. तुम्ही बघू शकता सगळ्या गाड्या एकाच लेनमधून येत आहे. आणि आता राईट साईडला थोडी दरी आहे तिकडे आणि नदी दिसते. रत्नागिरी 143 आणि लांजा कितीतरी होतं, 10 किलोमीटर कमी असेल, अजून किती असेल. उजव्या बाजूला वासिष्ठी नदी दिसते. इकडे पहिले तो वासिष्ठी दर्शन नावाचा एक पॉईंट होता, तिथे पूर्ण नदी दिसायची. आता रोड वाढवले त्यामुळे त्या बाजूला काही थांबता येणार नाही आपल्याला, नाही तर पहिले दाखवलं असं तुम्हाला. डाव्या बाजूला संरक्षित भिंती आहेत बघा, त्याच्यावर मस्त डिझाईन्स केलेल्या आहेत, चांगल्या पेंटिंग्स आहेत. हे ब्रिज आले की रोडला काय अशी वाट लावून टाकतं समजत नाही. बाकी काही नाही, एखादा स्पीडमध्ये तो बाईकवाला आणि त्याला पटकन अर्जंट ब्रेक लावावा लागतो आणि जर ती जर रेती अशी लूज झालेली असेल तर ते अजून जास्त रिस्की होऊन जातं बायकर्स लोकांना. फोर व्हीलर तरी थोडे फक्त खड्डे आपटतील वगैरे आणि थोडेसे धक्के लागतील, पण बाईकवाल्यांसाठी खूपच रिस्की आहे.
हे बघा मित्रांनो, हा फेमस धबधबाची पर्यंतचा इथे माझे फोटो वगैरे काढून झाले आहेत. आता मी निघतो. वेळ असतात आपण आत गेलो असतो, एवढा गाडीवर सामान लावून मिळवतो, एवढा लांब जाणार नाही. बरोबर हा हायवेला लागून येतो. इथे आपली टर्बो काय टोपी आहे आणि हा एकदम हायवे मधून दिसणार आहे. आता चिपळूण सिटीला चालू होत आहे आणि इथे सुरुवात चालू झाल्यापासूनच रोड खराब दिसायला लागले आहेत. आतापर्यंत जेवढ्या पण मोठ्या सिटी आल्या सगळीकडे रोड खराबच होते, तसंच इकडे पण काम चालू आहे. आता कदाचित इकडे पण तो फ्लायओव्हर बांधतील जेणेकरून हायवेचे लोक वरच्यावर निघून जावे. आता हे ब्रिज कधी होतील ते माहिती नाही. आता हा मेन चिपळूणचा नाका आला आहे. हे बघा इथे पण मधल्या खांबांचं काम झालं आहे. आता वरचं कधी आणून टाकतील त्याच्यावर आहे, किती वर्ष लागतील त्याला आता माहिती नाही. सध्या तरी खराबच आहे, पण बाजूला त्यांनी जो पर्यायी मार्ग बनवला ॲटलीस्ट नशीब त्याला खड्डे नाही आहेत, मे बी सिटीमध्ये म्हणून थोडंसं बटवून ठेवलं आहे, पण आहे चांगलं आहे. चिपळूणपर्यंत सावर्ड्यापर्यंतचा रोड एकदम मस्त होता आणि पाऊस पण थोडा कमी झाला, त्यामुळे व्ह्यू पण एकदम चांगला होता आणि मला चांगलं अंतर पण पटापट कवर करता आलं. आता मी सावर्ड क्रॉस करून 5-6 किलोमीटर पुढे आहे. आता इकडे मध्ये मध्ये डायव्हर्जन चालू होतात आणि त्या डायव्हर्जनचे रोड बघा तुम्ही एकदम खराब आहे. तर बघूया हे असं घाण रोड किती किलोमीटर आहेत अजून, की एवढेच होते. आता हा तिसरा टोल नाका येतो आहे. हा सावर्ड्याच्या पुढे जो खेरशेत काहीतरी मागचे बोर्ड गेलं तिकडे हा टोल नाका आहे आणि हा पण इथे अजून काहीच टोल नाक्याचं काम दिसत नाही आहे. म्हणजे हा पण लवकर चालू होईल की नाही असं वाटत नाही, कारण ते टोल नाक्यावर जे कॅबिन वगैरे असतात ते पण अजून बांधलेले नाही आहेत, नुसतं फक्त वेगवेगळ्या लेन बनवून ठेवल्या आहेत. आता नक्की माहीत नाही ते टोल बनेल की नाही बनेल, पण सध्या तरी काय नाही आहे. Thank you.
आता मी आलो आहे, कुठे आलो आहे, संगमेश्वर जवळ आलो आहे वाटतं, कारण आरावलीपासून 15-20 किलोमीटर झालं अंतर. आणि हा टर्नवरून तरी मला वाटतं की संगमेश्वर जवळ आलं आहे. आरावली ते संगमेश्वर जवळ 15-20 किलोमीटरचा पॅच हा पूर्ण फक्त एका बाजूचा रोड आहे, जे दोन्ही बाजूच्या सिंगल सिंगल लेन, दुसरी लेनचं काम कुठे चालू झालेलंही दिसत नाही आहे. आणि आता हे संगमेश्वरच्या जवळ आल्यावर इकडे पण हे सगळे अजूनही जुना जो आपला मुंबई गोवा हायवे होता तोच आहे. इकडे माहीत नाही नक्की काय करणार आहे, की कुठे ह्यांनी पर्यायी मार्ग बनवला आहे किंवा काय, कारण इकडे काहीच नाही आहे बघा. आणि हा कधी होईल, आणि हा जुना आता जो रोड आहे त्याचं पण पूर्ण डांबर लूज झाला आहे, सगळीकडे खड्डे पडले आहेत. आता हे संगमेश्वर सिटीपर्यंत तर तेच आहे. संगमेश्वर मागच्या वेळी पण आलं तेव्हा बघितलेलं, संगमेश्वर जो डेपोच्या बाहेर जो नदीच्या बाजूवर ब्रिज आहे त्याच्या फक्त काही पिलर दिसत होते, पण त्याच्या पुढे काय आहे, पर्यायी मार्ग काय आहे दुसरा, तसं काही कुठे पत्ता नाही आहे. सो आता बघूया, आता इथे तरी हा जुना हायवेच आहे. आता आलो आहे मी संगमेश्वरमध्ये. तुम्ही बघू शकता इथे सगळं, इथे मेन त्यांच्या नाक्यावर पण पूर्ण रोड खराब आहे. ते डाव्या बाजूला गेलं ते संगमेश्वर बस स्टॉप गेलं, आणि हा इथे आपला अजूनही तो जुना छोटा ब्रिज आहे. त्याच्या बाजूला हे दोन नवीन ब्रिजसाठी त्यांनी पिलर वगैरे बनवले आहेत, वरचे गर्डर वगैरे पण टाकले आहेत, पण त्याचं काय कधी होईल माहिती नाही. आणि हा ब्रिजची हालत बघा, आता हा पण जर कधी पडला तर आम्ही गावी जाऊन सोडूनच द्यावं लागेल आम्हाला, कारण काय माहिती कुठून फिरवून नेतील मग. पण या ब्रिजची पण हालत, हा खूप जुना ब्रिज आहे आणि खूप छोटा आहे. दोन मोठ्या गाड्या आल्या की एक गाडी पास होईपर्यंत दुसऱ्या गाडीला थांबावं लागतं. सो हा ॲटलीस्ट हे ब्रिज तरी लवकर चालू झाले पाहिजे, म्हणजे ॲटलीस्ट या छोट्या ब्रिजवरची डिपेंडन्सी थोडी कमी होईल. आता थोडं आणि गणेश कृपा मोदकचं दुकान येईल आता, तिकडे मी थांबेल थोडा वेळ आणि घरी घेऊन जायला मोदक घेईल. गणपतीला तसं उशीर आहे पण म्हटलं सांग मी तर खाऊ शकतो. मित्रांनो, फायनली चांगला रोड आला आहे. संगमेश्वरनंतर मला वाटलंच नव्हतं की लवकर चांगला रोड येईल, पण आला आहे. आणि इकडे पण तुम्ही बघू शकता फक्त दोनच लेनचं काम झालं आहे, पण चांगलं सिमेंटचं काम झालं आहे. आणि बाकीच्या दोन लेनचं कुठे काय पत्ता नाही आहे, तो कधी होईल माहिती नाही, पण ॲटलीस्ट आता थोडासा चांगला रोड चालू झाला आहे. थोडंसं बरं वाटलं, नाही तर नुसतं झालं रोड चांगलं बोलल्या बोलल्या आला खराब रोड.
आता आपण आलो आहोत गणपतीपुळेच्या फाट्यावर. हा राईट साईडला जो रोड जातो तो गणपतीपुळेला जातो आणि इकडे पण तुम्ही बघू शकताय की पूर्ण जुना रोड आहे. नवीन रोडचं काही कन्स्ट्रक्शन पण दिसत नाही आहे. सगळीकडे आपला हा जुना मुंबई गोवा हायवे जो होता, जुना डांबराचा सिंगल सिंगल लेनवाला, तोच रोड दिसतोय. बाकी इथे वाटत नाही आहे रोडचं काही काम चालू आहे. संगमेश्वर ते लांजा हा जो भाग आहे, जवळ असेल 50-60 किलोमीटरचा, हा पूर्ण खराबच आहे. इकडे बघून तुम्हाला वाटणारच नाही की इतर रोडचं काही काम चालू आहे. काही काही ठिकाणी अशा 2 लेन झाल्या आहे पण तेच आहे, जास्त करून खराबच आहे. कधी एकदा असं ते राजापूर 17 किलोमीटरचं बोर्ड येतं असं होतं. कंटाच्यानंतर आपला सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो आणि रोड तिथे खूप मस्त आहेत. बाय बाय रत्नागिरी, हा गेला आतमध्ये रत्नागिरीचा रोड. आणि रत्नागिरीचा आत आयुष्यात मी गेलेलो रत्नागिरीच्या रोडला, तिकडे पण 4 लेनचं काम चालू आहे. त्याची पण अवस्था खूप खराब होती रत्नागिरी आतमध्ये जाईपर्यंत. आणि इथे तर आहेच रोडची हालत बघा मित्रांनो. आता इथे मला माईक चालू करून काय बोलायची पण इच्छा नाही होत आहे, कारण फक्त तोंडातून शिव्या निघतील एवढ्या खराब आहे त्या रोडची हालत. कारण कोण म्हणेल हा एक्स हा मोठा हायवे आहे, नॅशनल हायवे आहे. रोडची हालत बघा तुम्ही, नुसतं सगळीकडून लाल लाल पाणी वाहत आहे आणि खड्डे तर जजच करता येत नाही. काही काही ठिकाणी असे खड्डे आहेत की काय करूच शकत नाही. काय काय ठिकाणी असे मध्ये मध्ये आहेत चांगले पॅच, पण ते पण 2 लेनचाच रोड आहे, त्यामुळे समोरून गाड्या असतात, त्यामुळे ते सगळ्या चिखल वगैरे उडवत जातात, त्यामुळे तुम्ही काय करू शकत नाही. जसं बोलतात ना, कोकणी माणसाला गणपतीची आतुरतीची वाट असते, तशी आता मला सध्या सिंधुदुर्ग जिल्हा चालू होण्याची वाट आहे, वाट बघतोय मी आता. कारण सिंधुदुर्ग जिल्हा चालू होईपर्यंत हा असाच सगळा खराब रोड आहे मध्ये मध्ये पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तो कधी सिंधुदुर्ग जिल्हा येतोय त्याची मी वाट बघतोय आता. मित्रांनो, फायनली मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एंट्री केलेली आहे आता. आणि आता आपले चांगले 4 लेनचे रोड चालू झाले. आता काय सांगू तुम्हाला, किती आनंद होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन. कारण आता ह्याच्या पुढे पूर्ण नांदगाव तिटा येईपर्यंत पूर्ण 4 लेनचा रोड आहे, त्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे. आता बिंदास गाडी पळवायची आहे नुसती आणि पटापटा अंतर कवर करायचं आहे. आता खूप आनंद पोटात माझ्या मावेनं आता अशी सिच्युएशन झालेली आहे, कारण ते खराब रोडवर खड्ड्यात आपटून आपटून आता खूप कंटाळा आला आहे. राजापूर सिटी आता मी क्रॉस केलेली आहे आणि आता तो राजापूरचा मोठा ब्रिज येईल. या त्याच्या त्या ब्रिजच्या आधीच्या ह्या काही त्या सुरक्षा भिंती आहेत आणि त्या खूप मोठ्या बांधल्यात त्यांनी. आणि आता इथे ब्रेकर आहेत 2-3 त्या ब्रिजच्या आधी.
हा मित्रांनो चौथा की पाचवा, आय थिंक चौथा टोल आहे हा मुंबई गोवा हायवेचा. सहा पण बंदच आहे, पण बांधून ठेवला आहे त्यांनी, आता कधी पण चालू होऊ शकतो तो. आणि हा आहे राजापूर आणि खारेपाटाच्या मध्ये, हातिवली का काहीतरी गाव येतं इथे, आणि त्याच्याजवळ हा टोल नाका त्यांनी बांधला आहे. आता आलो आहो आपण खारेपाटणजवळ. हा लेफ्टला जे हॉटेल गेलं मधुबन काहीतरी हॉटेलचं नाव आहे, आणि तिकडून तो मार्लेश्वरला जाणारा रोड लागतो. आणि हा आता आपलं खारेपाटण आलं, इथे खारेपाटणचा राईट साईडला चेक पोस्ट आहे. आता नांदगावजवळ आलं आहे मित्रांनो. कणकवली हार्डली 16 किलोमीटर आहे, त्याच्या 14-15 किलोमीटर आधी नांदगाववरून आमचा देवगडचा फाटा आहे. मजा आली जेव्हापासून राजापूर सोडलं तेव्हापासून इथपर्यंत गाडी चालवायला खूप मजा आली. मस्त रोड होता, पाऊस पण तेवढाच होता, पण मजा येते. रोड चांगला असेल तर थोडी भीती कमी असते आणि तुम्ही बिंदास गाडी चालवू शकता. आता नांदगाव थिट्ट्यासाठी मी फायनली लेफ्ट मारला आहे, तर मेन हायवे मी सोडलेला आहे आपला मुंबई गोवा हायवे. आणि आता मी नांदगाव तिट्याजवळ चाललो आहे, आणि इकडे पण आहे वाटतं चांगलाच पाऊस, सगळीकडे पाणी साचलेलं दिसतं आहे. आणि हा आला आमचा आता नांदगाव तिटा. आता इथून मी राईट मारणार, विचार करतो आहे थांबू 5 मिनटं, पण ठीक आहे आता अर्धा तासात मी घरी पोचून जाईल, काही करून घरीच जातो मी, कशा लोकांस थांबा. कारण तसं थोडं पाठीला एक्सरसाइज करायला पाहिजे, पण आता मला घरी जायची थोडी घाई झाली आहे, तब्बत झालं गाडी चालवणं एवढ्या पावसात. कारण कल्याणला निघाल्यापासून मला पाऊस मिळाला आहे, असंही नाही की जरा कुठे थांबला आहे, हार्डली असं काही काही हार्डली 2-4 मिनटं 5 मिनटं असं झालं असेल की पाऊस जरा थांबला आहे किंवा बारीक झालं. थांबला तर नाहीच आहे जवळजवळ, फक्त काही ठिकाणी बारीक झालं आहे, बाकी कल्याणला निघाल्यापासून मला धुतूच आहे तो. सो त्यामुळे आता मला थोडी घाई झाली आहे घरी पोचायची. आता मी जातो पटापट पटापट घरी. हा आला आहे आमचा हडपेटचा स्वामी समर्थ महाराजांचा मठ. सो इथे लांबूनच जरा गाडी चालवतो तर आता पाया पडलो आणि आता मी पुढे निघालो. साडेचार वाजून गेले आहेत, आता सगळ्या मुंबईला निघणाऱ्या बसेस प्रायव्हेट बसेस सगळ्या चालू झाल्या आहेत. ही पहिली गेली साई पूजा ट्रॅव्हल्स,
आता लाईनीच साई ट्रॅव्हल दीक्षित असं गेलं आता लाईनीतच येतील. बरं आहे, मी यांच्या ट्रॅफिकच्या आधी पास होतो आहे. आता मी त्याही बाजूला क्रॉस केलेला आहे. आता फक्त 4-5 किलोमीटर बाकी आहे माझ्या घरासाठी. सो आता मी 5 मिनिटातच घरी पोहोचेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण असे मी अजून खूप सारे व्हिडिओ लवकरच टाकेन. आता गावी येण्याआधी जस्ट मी लद्दाखला जाऊन आलो, लद्दाख आणि स्फिती करून आलो, तर लवकरच त्याचे पण व्लॉग्स अपलोड करेल. सो नवीन नवीन कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काय प्रतिक्रिया असतील तर ते कमेंटमध्ये पण कळवा. सो मी ट्राय करेल तसं काहीतरी इम्प्रूव्ह करायला. आणि आता आपले गणपती बाप्पा पण येणार आहेत, मग त्याचे पण आगमनाचे विसर्जनाचे मध्ये पण काही ना काही कार्यक्रम असतात, त्याचे पण मी व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. सो चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. चला बाय बाय आणि धन्यवाद. माझी आई कभी खुशी कभी गममधल्या शाहरुखच्या आईसारखी आधीच दारामध्ये येऊन माझी वाट बघते आहे. चला मग मित्रांनो, मी पोहोचलो घरी सुखरूप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.